डेफिनेटली आमी मागलें आनी 2 वर्सां ताजेर विचार विनिमय जातलो अशें म्हाका वचन मुख्यमंत्र्यान दिल्लें आसा. सो प्रश्नूच ना आनी मुख्यमंत्र्याच्या मनांत तेंच आसा. शेवट आमची आवय भास कितें हें आमी पळोवपाक जाय, तें दुसरो लोक थारोवंक शकना. इलेक्शन जावच्या पयलीं तुमी एक टिवीचेर इंटरव्यू दिल्ले आनी तितून तुमी मान्य केल्लें की ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटान आपल्याक जाय तितलें करप्शन इरेडिकेट करपाक मेळूंक ना. हय, बरोबर आसा. आतां सद्याक कित्याक करप्शन चलता? आतां म्हजे माहिती प्रमाणे ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट आसा फुल्ली कंप्युटरायजेशन. ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटान ह्या 2-3 म्हयने भितर जाता. ह्या 2-3 म्हयने भितर ऑनलायन सर्वीस तयार जाले नंतर हे सगळें करप्शन कंट्रोल जातलें. आज जे चेकनाकय आसा तांचेर आमी कंट्रोल केल्ले आसा. थंय आमी आतां परत कंप्युटरायजेशन करता. हें सगळें थंयी जाले नंतर थंयी जें करप्शन चल्लां तेंय कमी जातलें. आमकां खबर आसा खंय खंय करप्शन चल्लां, रेवेन्यू खंय. पूण जेन्ना ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट म्हजे कडेन आयलो तेन्ना गोंयचो ह्या डिपार्टमेंटाचो रेवेन्यू 70 करोड आशिल्लो. आय एम प्रावड टू से लास्ट इयर इट हॅज टच इन 5 इयर्स इट हॅज टच टू द हायट ऑफ 180 करोड इन स्पायट ऑफ आमचे मायनींग रेवेन्यू नासतना. आमी विचार करपाक जाय हाचो अर्थ कितें. हो जो खंय तरी रेवेन्यू वतालो तो बंद जाला, बरोच मोठ्या प्रमाणांत बंद जाला, 60-70 कोटी सुमार, आनी तो सरकाराक मेळ्ळो. आनी जर उपाययोजना केली ऑनलायन सर्विसीस सगळ्या लोकांक दीत, घर बसून जर टॅक्स भरपाक दिलो जाल्यार आनी कितलोसोच रेवेन्यू गव्हर्मेंटाचो वाडटलो. तिसरी गोश्ट, जे ट्रक बशीस अशे जे पयशे बंद आशिल्ले तांकां आमी सोदून काडून तांकां नोटिसो धाडल्या कारणान तोय रेवेन्यू मेळपाक लागलो. सो ह्यो गोश्टी जेन्ना जबाबदारीन मनीस करता तेन्नाच तें शक्य आसा. एक इन्स्टन्स आशिल्ले, खुबशे इन्स्पेक्टर तुमी रिक्रूट केले, देन समवन वेंट टू द कोर्ट, देन ते रियलायज की एकूच तरेची सर्टिफिकेट घेवन एकाच मेकानिकाची सर्टिफिकेट घेवन ते थंय रिक्रूट जाले म्हणून, तेन्ना तुमचेर आरोप आयलो की तुमी करप्शन केलें म्हणून. ताचेर तुमचो रिप्लाय कितें? म्हजेर हो जो आरोप आसा पळय त्या आरोपाक अर्थ नाशिल्ले आरोप. कोर्टान हें सगळें तांचे भायर उडयलें आनी इन्क्वायरी पुलिसेक करपाक लायली. जी इन्क्वायरी मुख्यमंत्र्यान घातल्या ती पूर्ण करपाक लायली, नंबर एक. त्या नंतर ही केस सुप्रीम कोर्टांत गेली. सुप्रीम कोर्टानूय तांणी भायर उडयली आनी सांगलें जें कितें पळय मुख्यमंत्र्यान करपाक लायलां तें योग्य. आतां ज्यो एग्जामी आमी हे AMVA घेतल्या त्यो गोवा इंजिनियरींग कॉलेजीन घेतल्या, तातूंत सिंधून ढवळीकार इनवॉल्व ना किंवां डायरेक्टर इनवॉल्व ना. त्या नंतर हे पास जे भुरगे जाता तांची सर्टिफिकेट चेकींग आसता ती सगळी डायरेक्टर ऑफिसर सकल जे ऑफिसर्स आसता ते करता. आतां कोणीय जर बोगस सर्टिफिकेट दिल्या जाल्यार ती जबाबदारी त्या भुरग्याची. बोगस जेन्ना 1,000-1,500 भुरगे आसता तांची सर्टिफिकेटां एका राती आमी तपासूंक शकना, ती युनिवर्सिटी धाडपाक जाय. म्हणजे आतां जर सादी गोश्ट, काल हांवें पोस्ट काडले 100 असिस्टंट डेटा एंट्री हे म्हणून क्लार्क टायप 100 पोस्टां म्हजे कडेन 11,000 एप्लिकेशनां आयलां. 11,000 एप्लिकेशनां हांव जर स्क्रुटिनी करतलो आमच्या ऑफिसर, हांव येना, हांव मी येतना थंय, प्रिंसिपल चीफ इंजिनियरूय येना, हांवूय येना थंय. हे PWDतली गजाल जाल्यार आमकां कोण जाय आनी ते कशे प्रत्येक युनिवर्सिटी आमी कळयतले तांची सर्टिफिकेट चेक करपाक. सो मनीस जेन्ना अश्यो गोश्टी करता ताका पनिशमेंट ना. पूण हांगा अशें जाल्लें खंय कितें सिलेक्ट जाल्लें तेणें टिपिकल एकाच मेकानिका कडल्यान सर्टिफिकेट हाडिल्ली की आपणें थंय. सी काही गॅरेजीस ज्यो आसा पळय ते एप्रेंटिसीस ट्रेनींग दिता, तांकां भुरग्यांक पगार बी दिना. तुका एक्सपिरियन्स जाय मरे आमच्या गॅरेजीन येवन राव वर्सभर, ताका च्या पाणी सगळें मेळटा पूण ताका पयशे मेळना. अशे खूब भुरगे आसता एकेका गॅरेजीन, मोठे गॅरेजीन. आनी त्या वेळार सगळें जे मायनींग चलताले मोठे मोठे गॅरेजी आसा, उजगांव आसा, पाळी विभागांत आशिल्ल्यो, सावड्डे विभागांत आसा, कुडचड्यार विभागांत आसा, अशे जे काही वाठार आसा थंय मोठे मोठे गॅरेजी आसा. तांकां दीस रात ते काम करचें पडटा. ते हाडटा हाडटा भुरग्यांक दवरता आनी हो भुरगो काम करता म्हणून ते सर्टिफिकेट दिता. अशें खूब जाणां जाता, एका गॅरेजींत 4 जाण न्हय 8-8 सुद्दां भुरगे कामाक दवरता. बरें, तुमी PWDचो रेफरन्स केलो. आतां जेन्ना PWDन कितें कॉन्ट्रेक्टान समज बोवाळ जालो जाल्यार डू यू थिंक दॅट मिनिस्टर शूड बी हेल्ड रिस्पॉन्सिबल, PWD मिनिस्टर ऑर फायनान्स शूड बी हेल्ड रिस्पॉन्सिबल ऑर इंजिनियर शूड बी हेल्ड रिस्पॉन्सिबल? सी सगळ्यांत पयलीं जो बिझनेस रुल्स वापरना आनी बिझनेस रुल्स जबाबदारी पाळना तो फॉल्टी आसता. तातूंत मागीर मिनिस्टर आसूं
चीफ इंजिनियर आसो प्रिंसिपल चीफ इंजिनियर आसो चीफ इंजिनियर आसो एक एग्जीक्यूटिव इंजिनियर आता काही गोष्टी ज्यो आसा स्वता मंत्री थंय जेन्ना बरयता की हे टेंडर पब्लीश करूं नाका ती चूक मंत्र्याची. डायरेक्ट क्वेश्चन चर्चिल आलेमांव इनवॉल्व आशिल्लो काय नाशिल्लो पी डब्ल्यू डी स्कॅमान? काही ज्यो गोष्टी आसा चर्चिल आलेमांव इनवॉल्व आसा काही गोष्टीन. फॉर एग्जाम्पल ताणें डायरेक्ट रिमार्क मारल्या की दीस टेंडर नॉट टू बी पब्लीश. काही जे ताणें रिमार्क मारल्या की दीस वर्क टू बी गिवन टू दीस फेलो वीच इज नॉट एज पर बिजनेस रुल्स. बिजनेस रूल क्लियरली स्टेट दॅट इट शूड बी ऑन मॅरिट्स. सो तूं अशा वेळार जर ते फायली रिमार्क मारलो तो थंय प्रॉब्लेम आसा. ए सी बी इन्वेस्टिगेशन चर्चिलाकूय भितर इनवॉल्व करचो पडटलो. डेफिनेटली ताणें जर ते रिमार्क आसा आनी त्या प्रमाणे जर एग्जिक्युटीव इंजिनियर गेला जाल्यार ताकाय ती नोटीस वचपाक जाय. एक इंजिनियर के एच कमलादिनी सद्या तुमी सस्पेंड केलो अशें कितले जाण आसतले तुमी? अशें खूब कमलादिनी आसूं शकता हांव ताजेर. कारण ते कशें आशिल्लें फाटले फावटी जो मंत्री आसतालो तो एग्जिक्युटीव इंजिनियराक आपोवन हाडटालो आनी हें अमकें अमकें तूं कर म्हणून अशी ताणी एफिडेविट फायल केल्या. सद्या एग्जिक्युटीव इंजिनियर एक एफिडेविट हांवें पळयल्लें ए सी पीच्या हातूंत ताणें ब्लेम केला प्रत्येक गोश्ट आपल्या आमदारांनी हे सांगताले आणि त्या प्रमाणे मंत्री जो आसा तो आपले इंस्ट्रक्शन देतालो असे ताणें घातला. आणि काही आणि ताणें डॉक्युमेंटूय लायल्या थोडे डॉक्युमेंट म्हाकाय दिल्ले ताणें एक पत्र करून ताकाय ताणें लायल्या ताजे रिमार्क आशिल्ले ताजेर की अशें अशें हें सी रुल्स अँड रेगुलेशना प्रमाणे पयलो कोण येता एग्जिक्युटीव इंजिनियर हेड ऑफ द डिपार्टमेंट त्या डिविजनाचो. पूण तो मिनिस्टराचे आयकता न्ही? ते मागीर इन्क्वायरी केल्या नंतर फर्स्ट थिंग जेन्ना आमकां हें कळटा हें कितें जायचें जाल्यार पयलें गदा ताजेर येता. आतां जर चर्चिल रिस्पॉन्सिबल जालो जाल्यार तुमी ताजे रिवोक केले आमी थोड्यांचे रिवोक केले. आतां पारकार पयर रिवोक केले आमी जेन्ना पारकारान एफिडेविट फायल केलें की हें सगळें आपल्या मंत्र्यान करपाक लायलां सगळें पळयलें ताजे फायलीचे डॉक्युमेंट पळयले आनी ताजी हें रिवोक केल्या. पूण अशें पिक्चर क्लियर जावपाक शकना की तुमी इंजिनियरांक ब्लॅकमेल करता की तुमी अशें एफिडेविट दिया चर्चिलाच्या अगेन्स्ट तुमकां नोकरी जाय जाल्यार? म्हाका तरी तशें दिसना. खंयचोय एग्जिक्युटीव इंजिनियर आसता इज वेल एज्युकेटेड पर्सन आसा तो बी बॅचलर ऑफ इंजिनियर हायस्ट रँकींग ताका आसता समाजांत आनी तो इंजिनियराक कन्विन्स करप हें डिफिकल्ट आसता. पूण तेन्ना ताणें पॉलिटिकल कंपल्शन धरून एकादले वेळी त्यो सायनी केल्ल्यो आसता? म्हाका तरी दिसना कारण खंयच्याच इंजिनियराचेर आमी दबाव हाडूं ना. न्ही तेन्ना चर्चिलाच्या टायमार ताणें पॉलिटिकल कंपल्शन करून सायनी मारिल्ली. पॉलिटिकल म्हणजे दोन आसा. एक म्हणजे बिझनेस रुला भायर जर ताणें कितें कितें केलां तांची पावर नासतना जाल्यार ती तांची चूक आसता. एक दोन टेंडरां गरज आसा म्हणून ती करूं येता बिझनेस रुला प्रमाणे. पूण एकाच बरोबर 10 टेंडरां एकाच सब डिविजनां किंवा डिविजनां करप हें बरोबर न्हय. खंय तरी एक्सिडेंटल धड घुसळ्ळी पावसांत आनी तें जर विदाउट कॉल ऑफ टेंडर करपाक जाय जाल्यार तें करपाकूच जाय. आतां तुमी पी डब्ल्यू डी मिनिस्टर आसा न्ही, हाव मेनी टायम्स तुमच्या इंजिनियरांनी तुमी सांगिल्ले इंस्ट्रक्शनां मानूं ना बिकॉज इट इज आउट ऑफ बिजनेस रुल्स? न्ही, फर्स्ट ऑफ ऑल हांव शक्यतो कोणाकूच कित्याय कितें इंस्ट्रक्शन्स दिना. आय ऑलवेज गो एज पर बिजनेस रूल. आतां काही गोश्टींत एक्सिडेंटल जे आसता तेन्ना तांणी फायल म्हाका धाडपाक जाय. आतां फॉर एग्जाम्पल आय वील गीव यू वन एग्जाम्पल. पयर 31 मार्चाक म्हाका अशें दिसून आयलें की पणजेचें जें बस स्टँड आसा तें अत्यंत म्हणजे बाद जाल्लें आसा. मोठे मोठे फोन पडिल्ले आसा आनी मुख्यमंत्र्याच्या निदर्शनांत हाडले नंतर मुख्यमंत्र्यान म्हाका सांगलें की बिफोर 31 डिसेंबर आय वॉन्ट डॅट वर्क टू बी कंप्लिटेड. जेन्ना अश्यो गोश्टी दिसता आनी आमी करच्यो पडटा तेन्ना देर इज अ लॉ स्टेटिंग दॅट अ नोट हॅज टू बी मूव्ड टील फायनान्स डिपार्टमेंट. बाय टेकिंग कंकरन्स ऑफ द फायनान्स डिपार्टमेंट वी कॅन टेक अ शॉर्ट टेंडर नोटीस आनी दॅट वर्क हॅज टू बी गॉट टू सेंड टू डब्ल्यू ए बी जी एस डब्ल्यू ए बी म्हणटा आमी गोवा स्टेट एडवायजरी बोर्ड जो आसता ताजे कडेन आनी तो पास केले नंतर आमकां वर्क ऑर्डर दिवपाक मेळटा. म्हणजे अशें करूं येता. ताका सुद्दां रुल्स रेगुलेशन आसा ते रुल्स रेगुलेशन फॉलो करूं ना ताणें. फॉर एग्जाम्पल एक 50% फाल्यां सकाळीं काम एक काम आसा 50 कोटीचें आनी तातूंत जर 20% वाडटा म्हाका पावर आसा
मुख्यमंत्र्याक पावर आसा, ती पावर तेन्ना यूज करप. पयलींच जर सांगलें ताका की तूं आनी 20% वाडय, इट इज अ रॉंग थिंग. सो रायट नाव युअर PW डिपार्टमेंट इज इट इज गोईंग इन इन टर्म्स ऑफ एडमिनिस्ट्रेटीव रुल्स, बिजनेस रुल्स, कंप्लीट नॉन करप्शन. नॉन करप्शन हो वेगळो विशय आसा. सी, एडमिनिस्ट्रेशन सारकें जाले नंतर करप्शन कमी जायत वता. प्रत्येक गोष्ट एडमिनिस्ट्रेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. आनी एडमिनिस्ट्रेशन जर सारकें आसत, करप्शन सुद्दां आपोआप कमी जाता. ताका तुवें सांगचें पडना. म्हणजे प्रत्येक गोष्ट निदर्शनाक जेन्ना मंत्र्याचें येता किंवां वयले इंजिनियरांचें येता, तेन्ना नक्कीच करप्शन कमी जाता. एक आमचे टायम जाता, पूण लास्ट एक प्रश्न विचारता. तुमी जाणा की सँड एक्स्ट्रॅक्शन करपाक बंदी आसा, हय, गोंयांत बंदी आसा. मागीर तुमचे खंयच्यान सँड येता तुमच्या PWD चें? आतां जी PWD सँड येता ती दोन, म्हणजे एक NK नायक जी मॅन्युफॅक्चर करता ती एक सँड, आनी दुसरी जे बारीक बारीक लोक आपलो पारंपारीक धंदो करता तांकां अजून पसून बंद जावना. ते तांचे माध्यमांतल्यान जी सँड येता ती सँड आमच्या PWD येवन तें काम चल्लां. तें सगळें इल्लिगल अशें म्हणूंक शकना. इट मे बी सम प्लेसीस इट मे बी इल्लिगल, पूण जी सँड बारीक बारीक लोक काडटा ती सँड पब्लीक वर्क डिपार्टमेंट वापरता. इल्लिगली एक्स्ट्रॅक्टेड सँड कांय प्रमाणांत येता. ताका जर सगळ्यांचे हे नासता, प्रत्येक तो मायनींग डिपार्टमेंट सुद्दां सगळे कडेन ते लक्ष दवरूंक शकना. प्रत्येक कडेन कोण हे एक समज वाडें घेवन गेलो आनी एक ट्रीप ताणें सँड हाडली जाल्यार मायनींग डिपार्टमेंट थंय वचून तें पळोवंक शकना न्हय, कारण इनर प्लेसीस आसता ते. ओके, हे आशिल्ले सुदीन ढवळीकर. एक मुख्य मुद्दो तांणी क्लॅरिफाय केला की तांकां मुख्यमंत्री सद्या तरी जावपाचें ना, कारण तांचे कडेन नंबर ना. आनी सद्याचें जें पर्रीकर सरकार आसा तें उडोवन तर मुख्यमंत्री ते जावपाचें चिंतिना. 5 वर्सां सरकार कंप्लीट करतलें आनी लोकांक जीं आश्वासनां दिल्लीं तीं आश्वासनां ते पूर्णत्वाक व्हरतले. दुसरी गजाल तांणी एक म्हत्वाची गजाल म्हटल्या की चर्चिल आलेमांव स्वता इनवॉल्व्ड आशिल्लो कांय टेंडर स्कॅमांनी, जंय ताणें स्वता नोट बरयला की ही वर्क्स टेंडर करपाची न्ही म्हणून. सो आनी ताकाच लागून कांय इंजिनियर जे ताणें सस्पेंड केल्ले PWDचे ते परत रिइन्स्टेट केल्ले, आनी खुबशे इंजिनियर जे सद्या इन्क्वायरीन आसात ते रिइन्स्टेट जावंक शकतात जर इट इज प्रूव्ड इट चर्चिल आलेमांव इज इनवॉल्व्ड इन दीस एन्टायर टेंडर स्कॅम. आनी एक गजाल आसा, जेणी जेणी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष सोडलो ते शेणले. आनी पूण एक मान्य ते करता की सद्या MGP युथा मेरेन पावपाक कमी पडला, पूण ह्या वर्सा पासून MGP युथा कडेन वतलो. यू आर वॉचिंग काउंटर पॉयंट, युअर ओन इंटरव्यू सिरीज दॅट यू सी ऑन युअर ओन चॅनल ऑन मंडे @7:30, 9:30 and 11:30 PM. कीप वॉचिंग प्रुडंट.